शिवाय लॉकडाउन 3 ची घोषणा केली, याचे काही अधिकार राज्य सरकारवर दिले आणि राज्य सरकारांनी स्थानिक प्रशासनावर दिले, याबाबत आपण भाजपचे काय मत आहे हे जाणून घेऊया. आपल्या बरोबर भाजपचे प्रवक्ता गिरीश व्यास आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, काय आहे आताची परिस्थिती, जे राज्य सरकारांवर जे दबाव आहे किंवा ते लॉकडाऊन त्यांनी जे तिसरं चरण जे केलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा साहेब, तिसरं चरण जे लॉकडाऊनचं केंद्र सरकारने केलं ते सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर केलेलं आहे आणि त्याला सर्वांनी समर्थन दिलं. या देशामध्ये लॉकडाऊनच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या चरणाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. जगाच्या या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येकडे जर आपण बघितलं तर भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे, जवळपास 130 कोटींचा देश, आणि याच्यामध्ये लॉकडाऊन हाच एक सर्वोत्तम आणि सोपा उपाय या माध्यमातून दिसतो की सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन जर केलं तर जी ही कोरोनाची जी शृंखला असते ही एकापासून व्हायरस दुसऱ्यापर्यंत ट्रान्सफर होण्याची जी स्पीड आहे त्या स्पीडला आपण या माध्यमातून निश्चित थांबवू शकतो आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. आणि या संपूर्ण याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती राज्य सरकारांना त्यांनी प्रदान केलेल्या आहेत की तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीचा निर्णय त्या राज्याच्या दृष्टीने तुम्ही घ्यावा. या संदर्भामध्ये एक चर्चा आहे, महाराष्ट्रामध्ये दारूबंदी उठवली आणि दारूंच्या दुकानांना सुरुवात करण्याची एक योजना सरकारने आखली. मला आठवतं काही दिवसापूर्वी मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे साहेबांनी दारू सुरू करा अशी मागणी केली होती की दारूबंदीची दुकानं उघडली पाहिजे अशी मागणी केली. त्यावेळेला सामन्याच्या अग्रलेखापासून तर त्यांच्यावर प्रचंड टीका अशी करायला लागली आणि ते नशेत आहेत वगैरे वगैरे असं बोललं गेलं. आणि आज जेव्हा हे सरकार, हे माननीय ठाकरे साहेबांचं सरकार, हे महाआघाडीचं सरकार ज्यावेळेला दारूबंदी उठवतं त्यावेळेला हसल्याशिवाय अजून काही उरत नाही. सरकारचा शेवटी निर्णय काय, भूमिका काय, एका बाजूने दुसऱ्यावर टीका करणे आणि मग स्वतःहूनच निर्णय 3 दिवसांनी फिरवणे आणि पुन्हा दारूबंदी सुरू करणे आणि त्याला सांगणे की केंद्र सरकारनं सांगितलं आहे, केंद्र सरकारनं काही सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल ते करा. यांची जर निष्ठा असते की दारू मला सुरू करायची नाही या ठाम निर्णयावर राहिलं असतं सरकार तर आज जो संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या गावागावांमध्ये शहरांमध्ये ज्या पद्धतीची एक सोशल डिस्टिंक्शन न पाहता ज्या पद्धतीने दारू पिणाऱ्यांची गर्दी, विकत घेणाऱ्यांची गर्दी ज्या दुकानांसमोर लागलेली आहे हे निश्चितपणे लॉकडाऊनचा एक पद्धतीनं अपमान आहे, या निर्णयाचा अपमान आहे असं वाटतं. आणि त्यामुळे सरकारनं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि त्वरित ही दुकानं ताबडतोब बंद होईल या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करतो की दारूची दुकानं उघडू नये हीच आहे, कारण याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार नाही, याच्यामुळे जो त्रास होईल तो समाजाला त्रास होईल आणि तो त्रास थांबवण्याचा हा निर्णय परत घेतला पाहिजे अशी तुमची मागणी. सर, एक प्रश्न असाही आहे की नागपुरात तुम्ही एक निवेदन दिलं होतं, मागणी केली होती रवींद्र ठाकरे साहेबांना, कलेक्टरना इथल्या, की इथले जे हॉटस्पॉट एरिया कंटेनमेंट एरिया सोडून इतर दुकानं सुरू व्हायला पाहिजे, तुम्ही असं एक मागणी केली होती, याबद्दल काय बोलतो? बघा, आमची जी मागणी होती ती काही दारू दुकानांसाठी नव्हती. आमची मागणी होती की तेच दुसऱ्याच चरणामध्ये असताना, सेकंड स्टेजमध्ये असताना आम्हाला असं वाटत होतं की तिसऱ्या चरणामध्ये जाण्याची आम्हाला वेळ येणार नाही आणि दुसऱ्या चरणामध्येच या विषयावर आम्ही नियंत्रण करू शकू. आणि आजही नागपूर शहर त्या दृष्टिकोनातून सुदैवाने बचावलेलं आहे, एका विशिष्ट एरियापर्यंतच हा एक मोठा कोरोना व्हायरसचा प्रभाव आहे आणि त्यातून अन्य नागपूर जो आहे हा नागपूर त्याच्यामधून सुटलेला आहे आणि त्यामुळे जर काही योग्य पद्धतीनं काही दुकानं अधिक उघडण्याची परवानगी दिली असती का याचा एकदा तपासून सरकारने निर्णय करावा म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिलं. कारण अनेक नोकरांची, अनेक रोज काम करणाऱ्यांची अत्यंत उपासमार होते, शासन त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे. शासनाचे किती दावे, प्रतिदावे, कितीही अधिकाऱ्यांनी आपापले व्हिडिओ जरी दिले असले तरी त्याची जेव्हा सत्यस्थिती लक्षात येईल खालती त्यावेळेला लक्षात असं येतं की आता तर मिडल क्लास जो आपला आहे नोकरीपेक्षा किंवा रोज कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करणारा तो देखील व्यक्ती अडचणीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने करावा अशी आमची त्यावेळेची मागणी होती.
पण लॉकडाऊन 3 सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आता या विषयावर काही काळासाठी निश्चित रूपाने एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि याच्यातून जेव्हा राज्य सरकार निर्णय करेल त्यावेळेला स्थानिक प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की इथली स्थानिक पालकमंत्री आहेत त्यांनी एक कलेक्टरांना एक पत्र दिलं की काँग्रेस हा दिहाडी मजदुरांचा रेल्वे भाडं हे करेल, पण यावर केंद्र सरकारचं काय मत आहे किंवा राज्य सरकारचं काय अशी व्यवस्था आहे की जेणेकरून काँग्रेस यावर काही बघा काँग्रेसच्या लोकांनी याही विषयामध्ये राजकारण करायचं ठरवलं. केंद्र सरकारनं स्पष्ट सांगितलं की रेल्वेत चालवायला कुठेही अडचण नाही. जर तिथल्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची योग्य मेडिकल टेस्ट झाली असेल त्यांना अंतरावर बसवून रेल्वे सुरू करता येईल, पण याचा खर्च राज्य सरकारनं स्वतः उचलावा अशा पद्धतीचे निर्देश, स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. आणि त्यामध्ये मग अशी मागणी काँग्रेसवाल्यांनी केली की तुम्ही PM केअर फंडला रेल्वे विभाग पैसा देतो त्यापेक्षा या लोकांना आपण मोफत प्रवास का करून देत नाही अशा पद्धतीचा सगळा त्यांनी प्रस्ताव मांडला. आणि हेही सांगितलं त्यांनी पुढे जाऊन की काँग्रेस याचे पैसे भरेल. आता मी बघूया काँग्रेसचे लोक किती लोकांना ही सोय उपलब्ध करून देतात, किती लोकांना देतात, हे शक्य नाही. त्यामुळे जे व्यावहारिक आहे ते व्यावहारिक माणसांना असावं, एकंदरची परिस्थिती लक्षात घेता अशा पद्धतीनं या विषयावर राजकारण करू नये हीच आमची काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे. त्यांनी सोशल मीडियावर देखील या महाआघाडीमध्ये या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी ज्या पद्धतीनं आम्ही सरकारच्या अव्यवस्था त्यांच्या नजरेत आणून देतो त्यांनी अगदी त्यांचा रागाचा तिळपापड होतो आहे आणि त्यांना लक्षात येतात की आपलं प्रशासन किती चुकतं आहे. आणि हे जेव्हा माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना अक्षरशः जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत आहेत. ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर अटॅकिंग सुरू आहे हे काही चांगलं लक्षण राजकारणाच्या किंवा समाजकारणाच्या दृष्टीने नाही. ज्या पद्धतीनं राज्यपालावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, संवैधानिक पद्धतीने काम करत असलेल्या राज्यपालावर दबाव आणणं राजकीय पद्धतीनं आणि त्याला आपल्या भाषेमधल्या प्रयोगाचं सांगणं हे काही योग्य राजकीय व्यवहार नाही, हेच मला या माध्यमातून सुचवायचं आहे. काल या संदर्भात आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना एक निवेदन भारतीय जनता पक्षाने दिलं की या संदर्भामध्ये त्वरित अशा सोशल कमेंट्सवर आपण आळा घातला पाहिजे, मागणी देखील आम्ही केली. तर हे होते गिरीशजी व्यास, भाजप प्रवक्ते, यांनी एकूणच महाराष्ट्रातील संपूर्ण परिस्थितीवर आढावा घेतला, लक्ष केंद्रित केलं आहे.